नमस्कार दक्ष भागदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत। मित्रांनो, आता बऱ्याचशा बागा ह्या 50 दिवसाच्या पुढे गेलेल्या आहेत आणि 25-30% बागा तुमच्या 50 दिवसाच्या मागे असतील, परंतु 50 दिवसाच्या पुढे द्राक्ष बागेचं कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करता येईल त्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 50 दिवसाच्या पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली समस्या म्हणजे मिलीबगची समस्या। मित्रांनो, जेथे जेथे आपल्या झाडावरती वेलीवरती मिलीबग असेल त्या झाडाचं निरीक्षण करून, त्या बागेचं निरीक्षण करून अशा वेलींना तुम्हाला फडक्यानं निशाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यानंतर 50 दिवसाच्या पुढे सेटिंग नंतर थिनिंगच्या आसपास तुम्हाला न्यूऑन आदी व्हर्टी ब्युरिया मेट्राइझम घेऊन चांगल्या प्रकारे गुड ओलांडे पानं आणि काड्या धुणं, घड धुणं अत्यंत महत्वाचं आहे। तसेच डेंटलची ड्रेंचिंग इथून मागे आपण लेट मध्ये करत होतो, परंतु ती ड्रेंचिंग तुम्हाला लवकर घेणं अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यानंतर दशपर्णी आरचा वापर डायरेक्ट मण्यावर न करता तो तुम्ही ड्रेंचिंग द्वारे ड्रीप खाली जर केला तर त्याचे सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात। आज तुम्ही जर गुड ओलांडे न्यूऑन धुतले असतील तर पुन्हा 2-3 दिवसाच्या आत पुन्हा एकदा न्यूऑन तुम्हाला गुड ओलांडे धुवून घ्या, कारण तो मिलीबग सालीमधून बाहेर आला असतो, जखमी झालेला असतो, थोडासा गोंधळलेला असतो, त्यावेळेस त्याच्यावरती पुन्हा दुसऱ्यांदा निवन स्प्रे केल्यास तो चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो। पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भुरी। सध्या मागील अवकाळी पावसानंतर थंडीचा जोर वाढलेला आहे आणि थंडीमुळे तुमच्याकडे भुरीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। तर ह्यासाठी तुमच्या थिनिंगच्या अवस्थेमध्ये थिनिंग झाल्यानंतर त्वरित एसएस असेल, चिमा मशीन असेल किंवा ग्रेप मास्टर असेल, त्याद्वारे 1 किलो सल्फर चांगल्या पद्धतीनं चांगली सेटिंग करून, जेणेकरून मण्यावरती डाग पडणार नाही अशा पद्धतीने सेटिंग करून तुम्ही एकरी 1 किलो सल्फर ह्या चांगल्या मशीनद्वारे फवारणी करू शकता। तुमच्याकडे जे मशीन उपलब्ध नसतील तर साध्या ट्रॅक्टरनं तुम्ही 200-300 ग्रॅम सल्फर फवारणी करू शकता, परंतु मण्यावर डाग पडणार नाही याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, फायरोजेस सल्फर, धुराणीचे सल्फर, सल्फर मिल्स या कंपनीचे सल्फर घेऊन तुम्ही चांगल्या धुराणी यंत्राने 8-10 किलो सल्फरची धुराणी दर 10-15 दिवसांनी करू शकता। अशा 3 धुराण्या आणि 2-3 वेळेस एसएस मशीनद्वारे जर तुम्ही सल्फरचा वापर केल्यास तुमच्याकडे 100% भुरीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि पुढील काळात तुमच्याकडे लाल भुरी सुद्धा येणार नाही आणि तुमच्याकडे रेशुडीचे प्रॉब्लेम, डिटेक्शनचे प्रॉब्लेम 5-7 येण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकता। कुठल्याही केमिकल पेक्षा तुम्ही सल्फरचा वापर वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे। पुढचा मुद्दा आहे थ्रिप्सचा। थ्रिप्सच्या मागील वर्षी थ्रिप्स 70-80-90 दिवसापर्यंत घडामध्ये होता आणि त्यामुळे देठ काळे पडणं, मण्याला खरडा येणं किंवा मण्यावर डाग येणं, डिपिंग केल्यानंतर जे औषध मण्याला चिटकतं तिथे तो थ्रिप्स असा खरडून काढतो आणि तिथे ब्लॅक स्पॉट येतात, त्यासाठी थ्रिप्सवरती नियंत्रण करणं अत्यंत महत्वाचं आहे। थ्रिप्सचं बारीक ऑब्झर्वेशन करा आणि थ्रिप्ससाठी डिपिंग झाल्या स्प्रिंक्टॉरचे 1-2 स्प्रे तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे। स्प्रिंक्टॉर हे एनआरसी लिस्ट मध्ये नाही, परंतु आपल्या अनुभवानुसार तुम्ही ते घेऊ शकता। दुसरं कुठलंही चांगलं असं कंट्रोल मेजर आपल्याकडे हातात नाही, परंतु तुम्ही स्प्रिंक्टॉरचा वापर करून थ्रिप्स नियंत्रणात ठेवू शकता। तर मित्रांनो, चौथा मुद्दा आहे तो साईजचा। डिपिंगसाठी फवारणी करताना किंवा डिपिंग करताना तुम्हाला 3-4 mm अवस्था, 5-6 mm अवस्था आणि 7-8 mm अवस्था किंवा फार तर 9 mm 10 mm आतच तुम्हाला संपूर्ण स्प्रे हे करणं अत्यंत आवश्यक आहे। सध्याच्या काळामध्ये एकत्र छाटणी झाली आहे, मजूर टंचाई आहेत, तसेच एसएस चिमा मशीन मागे सुद्धा 3-4 दिवसाची वेटिंग झाली आहे आणि ह्या वेटिंगच्या काळामध्ये मी बघितलं की 8-8-10-10 mm होईपर्यंत सुद्धा काही शेतकऱ्यांनी डिपिंगचा स्प्रे घेतलेला नाही, कारण पुन्हा जर डिपिंग केली, स्प्रे घेतला तर साईज वाढून थिनिंगला प्रॉब्लेम येतील, अशा सगळ्या दुष्टचक्रात हा 15 वडा जात आहेत। परंतु मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ह्या वरील 3-4 अवस्था स्प्रेसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी मजूर भेटत नसेल किंवा एसएसवाला येत नसेल तर तुम्ही साध्या ट्रॅक्टरनं सुद्धा उलटा पालटा जीएपीजीआरचा वापर करून तात्पुरता मलमपट्टी म्हणून हार्मोनचा वापर करू शकता आणि आपल्या बागेतील साईजचा जो जोम आहे, मनी सेटिंग होताना सेटिंग ते 8-10 mm पर्यंत अतिशय वेगानं मनीची वाढ होत असते, पेशी विभाजन होत असतं आणि हा मोसम तुम्ही पकडला पाहिजे
तर तुम्ही 10 ml ला तुमची डिपिंग सुरू होत असेल, 8 ml ला तुमची डिपिंगचे हार्मोनचे स्प्रे होत असतील, तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी तुम्ही साध्या टॅक्सलचा सुद्धा वापर करू शकता असं मला इथं सांगायचं आहे. साईजसाठी फक्त पिजारावरच अवलंबून न राहता तुम्हाला नत्रयुक्त खतं जसं डीएपी असेल, 24 असेल, युरिया असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, याचा सुद्धा वापर सेटिंग नंतर वाढवायचा आहे. तसेच पाणी नियोजनामध्ये फक्त वरंब्यावरती मुळीवरती अवलंबून न राहता जेव्हा तुमच्याकडे आता वापसा असेल तर तुम्ही 2 गल्ल्यांच्या मध्ये 1 नांगरदास्ता कोण, त्या नांगरदासानं सुद्धा गल्ल्यात गल्ली पाणी देऊ शकता, हलक्या जमीन सरलाट पाणी देऊ शकता आणि तिथे तुम्ही डीएपी 24 चा वापर करू शकता. तुमच्याकडे 100% मुळी जर ऍक्टिव्ह राहिली तर 100% तुमच्याकडे पांढऱ्या मुळीची संख्या वाढणार आहे, सायटोकाइन वाढणार आहे, अपटेक वाढणार आहे आणि तुमच्याकडे साईज, किपिंग क्वालिटी, शुगरला कुठलीही अडचण येणार नाही. तर ही मधील नांगरदास किंवा पांढरी मुळी वाढवण्यावरती 100% जमिनीचा आणि मुळीचा वापर करण्यावरती तुम्ही भर द्या, तुमच्याकडे साईजला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच मित्रांनो, थंडीमध्ये मुळांची कार्यक्षमता वाढण्यासाठी तुम्ही स्लरीचा वापर करू शकता, तसेच मल्चिंगचा वापर करू शकता आणि त्याबरोबरच ऑक्झीरूट रिफॉर्म ऍग्रोकेमिकलचं ऑक्झीरूट मान्य आपले पिलुगर साहेबांचं हे जे प्रोडक्ट आहे ते जर तुम्ही ड्रिपद्वारे दिलं 1 ते 2 किलो दिलं तर चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते, पांढऱ्या मुळीचा विकास चांगला होतो. त्याबरोबरच आर्गोकाल हे साधारणतः 1 ते 2 लिटर दिलं आहे, हे तुम्ही कुठल्याही आपल्या अन्नद्रव्य देताना खताबरोबर तुम्ही देऊ शकता. ते एक बॅक्टेरियाचं फूड आहे. ह्या दोन्हींचा आर्गोकार्ब आणि ऑक्सिरूट याचा जर एकत्रित वापर केला तर चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळीची संख्या वाढण्यास मदत होते. ह्या थंडीमध्ये पांढरी मुळी चालत नाही आणि झाड पिवळं पडतं, पिवळेपणा येतो कारण खालून अपटेक झाडाचा थांबला असतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मण्यावरील काळे स्पॉट. मण्यावरील काळे स्पॉट हे हाताने डिपिंग केल्यावरती जास्त येतात कारण तिथे जास्त प्रमाणात हार्मोन्स मण्यामध्ये शोषण होतं आणि तिथल्या पेशी पंक्चर होऊन तिथील सेल सॅप हा बाहेर आलेला असतो आणि तो काळा स्पॉट धारण करतो. परंतु मित्रांनो, तसेच तिथे जिथं आर्द्रता जास्त आहे, पाऊस पडून गेल्यानंतर तुमची डिपिंग होते, स्प्रेइंग होते, तिथे सुद्धा तुमच्याकडे काळे स्पॉट वाढताना दिसतील. तसेच रात्री 12 वाजेनंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत अतिशय जास्त दव असेल आणि या दवात जर तुमच्याकडनं डिपिंग ईएसएचे स्प्रे होत असेल तरी तुमच्याकडे ब्लॅक स्पॉटची अडचण येऊ शकतात. यासाठी एकदम जास्त प्रमाणात हार्मोन्सचा वापर एकत्रितपणे न करता तेच हार्मोन्स तुम्ही 3 वेळेस वापरत असेल तर ते तुम्ही 4 ते 5 वेळेस वापरा. टप्प्याटप्प्याने त्याचा हार्मोनचा वापर करा. तुम्ही प्रत्येक वेळेस 5-7 दिवस थांबत असेल तर 4-4 दिवसाच्या अंतरानं जे सीपीयू किंवा डायमो तिचा वापर करा. परंतु हार्मोनची क्वांटिटी ही जास्त देऊ नका. तसेच काय स्पॉटसाठी तुम्ही 2 औषधं एकत्र मिक्स करू नका. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी सेटिंग नंतर मण्यावरती टाळा. या गोष्टीने सुद्धा तुमच्याकडे ब्लॅक स्पॉटचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि डिपिंग केल्यानंतर लगेच त्वरित फ्लड देऊ नका किंवा ड्रिपद्वारे जास्त पाणी देऊ नका. ह्या थोड्याशा काही काळजी घेतली तरी तुमच्याकडे ब्लॅक स्पॉटचं प्रमाण कमी येऊ शकतं. आणि ब्लॅक स्पॉट हे कुठलाही एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टरला पाहिजे नाहीये, त्यासाठी ह्यावर्षी तुम्ही ती काळजी घ्याल अशी मला आशा आहे. पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे थिनिंगचा. सध्या एकत्रित छाटण्यामुळे मी पुन्हा सांगतो की मधुर टंचाईमुळे थिनिंग वेळेवरती होत नाही. आता सध्याच्या असा अनुभव आपण आतापर्यंत घेतला आहे. इथून पुढे मात्र तुम्हाला ज्यांच्या बागा फ्लोरा स्टेज असतील त्यांनी नॅचरल गळकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. तर नॅचरल गळ करण्यासाठी जेचा वापर आपला करावा लागेल त्यासाठी कॅलिप्टर चिरल्यावरती लगेच एक स्प्रे 10 ते 15 ppm 25-30% फ्लॉरिंग मध्ये 1 GHA स्प्रे आणि पुन्हा 50 ते 60% फ्लोरा अवस्थेमध्ये 1 GHA स्प्रे. या 3 स्प्रे तुम्ही GHA फ्लोरा अवस्थेत घेतले तर तुमच्याकडे नॅचरल गळ मिळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु हे तिन्ही स्प्रे आता थंड वातावरण आहे, ढगाळ वातावरण नाही, डावणीचं वातावरण नाही, त्यामुळे हे तिन्ही स्प्रे तुम्हाला गच्च घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे गच्च स्प्रे घ्याल तेवढी तुमच्याकडे चांगली गळ मिळण्याचे चान्सेस वाढणार आहे. फक्त चालतीवर एकच स्प्रे देऊन तुमच्याकडे गळ मिळणार नाही. तसेच 70-80% पुढे तुम्हाला पाण्याचा हलकासा ताण देणं गरजेचं आहे आणि तरी तुमच्याकडे गळ थोडी कमी वाटत असेल तर सल्फर युरियाचा वापर तुम्ही करू शकता. आणि एवढंही करून जर तुमच्याकडची गळची समस्या सुटलेली नसेल तर तुम्ही त्वरित आमच्या ग्रेट मास्टर ऍपद्वारे फोटो काढून पाठवू शकता. प्रत्येक स्टेज वाईज तुम्ही जर फ्लॉरिंग स्टेज पासून सुरुवात केली तर आपण स्टेज वाईज तुम्हाला कशा पद्धतीने गळ करता येईल याकडे आपण लक्ष देऊ आणि मधुर टंचाईवरती काही प्रमाणात मात करू शकू आणि आपल्या बागेचं स्टोरेज अन्नसाठा हा वाचवू शकतो. तसेच एक्सपोर्ट साठी थिनिंग करताना
चांगला घड असेल तर वरती तीन पाकळ्या ठेवा, दोन पाकळ्या काढा, परत तीन ठेवा, परत दोन पाकळ्या काढा, परत तीन पाकळ्या ठेवा, परत दोन पाकळ्या काढून घ्या आणि परत खाली एक दोन तीन पाकळ्या ठेवून असा 11-12 पाकळ्यांचा घड तुम्ही ठेवून चांगल्या प्रकारे थिनिंग करू शकता। तसेच थिनिंग करताना साधारणतः 40 तुम्ही चिमटे ठेवा, चांगल्या चांगल्या घडामध्ये चिमटे लावून घ्या एका झाडावरती आणि त्या चिमट्यांच्या व्यतिरिक्त जे लहान मोठे घड असतील, बारीक घड असतील, ते तुम्ही त्वरित खाली काढून घ्या। मणी विरळणी बरोबरच घडांची विरळणी, घड कमी करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं काम आहे आणि ह्या स्टेजला त्याचे प्रॉपरपणे थिनिंग अवस्थेमध्ये तुम्ही ते करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच इतर घडांना पण मिळेल आणि चांगली साईज साखर किपिंग क्वालिटी तुम्हाला मिळवण्यास अडचण येणार नाही। याच्यानंतर मित्रांनो अतिशय शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे। तुम्ही आतापर्यंत द्राक्षामध्ये छाटणीपासून तर आतापर्यंत भरपूर काम केलं असेल, परंतु तुमच्याकडे जास्तीत जास्त निर्यातक्षम माल होण्यासाठी, चांगली गुणवत्ता मिळण्यासाठी तुम्हाला द्राक्षाची फिनिशिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही फिनिशिंग तुम्ही पेपर लावण्याच्या आधी केली पाहिजे। बऱ्याच वेळ शेतकरी हा पेपर लावणे आणि फिनिशिंग हे एकत्र एकाच वेळेला काम देत असतो, परंतु असं अजिबात करू नका। फिनिशिंग जेवढं तुम्ही थिनिंगला महत्व देता तेवढंच महत्व तुम्ही फिनिशिंगला द्या। त्या फिनिशिंगवरतीच तुमचा माल 50% एक्सपोर्ट होईल की 80% होईल की 90% होईल की 95% एक्सपोर्ट होईल की 100% एक्सपोर्ट होईल हे ठरलेलं आहे। तर फिनिशिंगला अतिशय महत्वाचं काम म्हणून तुम्हाला वेटेज दिलं पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे आणि ते काम करून घेतलं पाहिजे। सगळ्यात आधी त्या लेबरला एकत्र बसून तुम्ही त्यांना सांगा की बारीक मणी, डागाचा मणी, खरड्याचा मणी, चिपटा मणी, जाड मणी असेल हे सगळे मणी काढून घेणं अत्यंत महत्वाचं आहे। एवढं करताना एखाद्या घडाचा सेफ साईज बिघडली असेल तर तो घड सुद्धा तुम्ही खाली उतरून आणण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि पुन्हा एकदा 2-4 घड झाडावरची कमी करून अतिशय वेल फिनिशिंग केलेले जो घड एक्सपोर्टला जाणार नाही तो घड मी झाडावर ठेवणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही निश्चय केला आणि काम केलं तर 100% तुमच्याकडनं चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होईल आणि तुमचा बाग 60-70-80 रुपयाला जाईल आणि उरलेला घड तो तुम्हाला माहिती की त्याला 20 रुपये आपल्याला द्यावा लागतात, म्हणून तुम्ही 2 घड जास्त ठेवून तुमचं एक्सपोर्टचं प्रपोर्शन हे कमी करू नका। तर 2 घड कमी करा, तुमचा बाग हा 80-90% एक्सपोर्ट होईल असा तुम्ही ध्यास घ्या, तरच तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं निर्यातक्षम उत्पादन मिळू शकतं। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तो इतर मित्रमंडळींना पण शेअर करा आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कामाची अवश्य अंमलबजावणी करा।